महाबळेश्वर मध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलेला आहे, याचा आढावा घेतला आहे आमच्या महाबळेश्वरच्या प्रतिनिधी पूजा भोसले यांनी। पूजा भोसले, आपण पाहत आहात VM न्यूज मराठी। महाबळेश्वर येथील नागरिक जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्या सुरक्षतेसाठी तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केलं जात आहे। त्यातील काही नागरिकांना होम क्वारंटाईन केले जात आहे तर काही नागरिकांना महाबळेश्वर येथील MTDC येथील कोरोना सेंटर आहे तिथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जात आहे। नमस्ते, मी डॉक्टर हर्षदा यादव, महाबळेश्वर येथे रहिवासी। महाबळेश्वर येथे MTDC रिसॉर्टमध्ये कोरोना केअर सेंटर नावाने इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन उघडण्यात आले आहे। इथे आतापर्यंत 4 संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते। या इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन सेंटरमध्ये सगळी सोय केलेली आहे। 2 सिस्टर्स, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही व्यवस्थित सोय केलेली आहे। आम्हाला PPE किट्स, मास्क आणि ग्लव्स हे सगळेही पुरवठा केलेला आहे। या रुग्णांना 2 ते 4 वेळेस दिवसाला व्हायटल्स चेक केले जात होते आणि पुरेसा सेवा देण्यात येत होते। गेल्या 3 दिवसापूर्वी त्यांना काही कोरोनाचे सिम्पटम्स न आढळल्यास त्यांना डिस्चार्ज देऊन होम क्वारंटीन करण्यात आले। या रुग्णांना 28 दिवस होम क्वारंटीन करण्यात आले व 10 जून पर्यंत त्यांना पुरेसा सेवा महाबळेश्वर नगरपालिकाकडून करण्यात येत आहे। आताही त्यांना रोज घरी जाऊन त्यांचे व्हायटल्स चेक करण्यात येत आहेत आणि या इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन सेंटरमध्ये पुरेसा सेवाही देत आहेत। जवळजवळ 90% तयारी केलेली आहे आणि पुढेही अजून असे संशयित रुग्णांना ठेवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि महाबळेश्वर येथे सगळ्याच वैद्यकीय अधिकारी तयार आहेत, इथे स्वइच्छेने तयार आहेत सेवा देण्यासाठी। महाबळेश्वर किंवा महाबळेश्वर तालुक्यामधील अनेक व्यक्ती मुंबई पुणे येथे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त राहत असतात। त्यांना आपल्या मूळ गावी यायचं आहे, त्यांना आपल्या मूळ गावी यायचं असेल तर त्यांनी तिथून पोलीस डिपार्टमेंटचा दाखला घेऊन इकडे यायचं आहे, तसेच तिथे मेडिकल तपासणी करून घेऊन इकडे यायचंय। आल्यानंतर त्यांना जिल्ह्याच्या बाउंड्रीवर त्यांची पूर्ण तपासणी केली जाईल की त्यांच्याकडे असणारी कागदपत्र बरोबर आहेत का, परवाना बरोबर आहे का। तिथं तपासणी केल्यानंतर त्यांची मेडिकल तपासणी केली जाईल, त्यांची कागदपत्र पाहण्यात येतील आणि नंतर त्यांना तपासून त्यांचा होम क्वारंटाईनचा त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना त्यांच्या गावाला पाठवण्यात येईल। ते आल्यानंतर जिल्ह्यात आत आल्यानंतर जेव्हा महाबळेश्वरला येतील तेव्हा महाबळेश्वरच्या तपासणी नाक्यावर त्यांना थांबवलं जाईल, तिथं त्यांची पूर्ण कागदपत्र पाहण्यात येतील आणि तिथून त्यांना नगरपालिकेच्या किंवा शासनाच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येईल आणि तिथे जाऊन त्यांची तपासणी करण्यात येईल। तो व्यवस्थित असेल तर त्याला त्याच्या गावी पाठवण्यात येईल। आता गावी गेल्यानंतर त्याला होम क्वारंटाईन करायचंय। होम क्वारंटाईन म्हणजे त्यांना एका वेगळ्या खोलीमध्ये राहायचंय, घरामध्ये सगळ्या एकत्रित माणसामध्ये राहायचं नाही। 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन राहायचंय। जर त्या खोलीमध्ये राहत वेगळी सोय असेल तिथे राहावं, तिथे नसेल तर प्रत्येक गावामध्ये आता ग्राम समिती बनवलेली आहे, त्यांनी स्कूलमध्ये किंवा लॉजिंग घेऊन किंवा रूम घेऊन रूममध्ये राहायची सोय केलेली आहे। त्या खोलीमध्ये 14 दिवस राहायचे, त्यांना तिथं जेवण लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा तिथल्या ग्रामस्थांनी द्यायचे। तसंच महाबळेश्वर शहरामध्ये आलेल्या लोकांना देखील आम्ही प्रत्येक वार्ड वाईज किंवा प्रत्येक विभाग वाईज किंवा सोसायटीमध्ये एक एक दक्षता समिती नेमलेली आहे आणि त्या दक्षता समिती तिथे जो कोण बाहेरून आला तर त्याची लॉजिंगचे रूम्स घेतलेले, त्या रूममध्ये त्यांनी राहायचं। एका रूममध्ये जास्तीत जास्त 1 किंवा 2 लोकांनी राहायचं, त्याची असणारी फी त्यांनी भरायची आहे।
जेवणाचे पैसे त्यांनी त्याच्या घरच्या लोकांनी नातेवाईकांनी त्याला जेवण तिथे पुरवायचे, पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन करायचं, जेणेकरून त्याचा कोणाची संसर्ग लागू नये किंवा कोणाला घरातल्या किंवा त्या भागातल्या लोकांना भेटू नये, म्हणून होम क्वारंटाईन होणं महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी अलग राहणं सगळ्यात चांगलं, आणि हे काय कोणी या तोंडावर आणले नाही, सगळ्यांच्या सोयीसाठी, स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी ही सुविधा दिलेली, त्याचं त्यांनी पालन करावं.